आता बातमी पाहू बीड मधून। बीड जिल्ह्यातील 30,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, त्यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा विमा मिळावा यासाठी आज बीड तालुक्यातील 52 गावांमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। 2020 मध्ये 4,00,000 शेतकरी विम्यापासून वंचित आहेत, तर गतवर्षी 30,000 शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाहीये। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 4 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली होती, परंतु प्रशासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी एक दिवशी ठिय्या आंदोलन केलं आहे। यावेळी सर्व गावात महसूल, कृषी आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित होते। पीक विम्यासाठी बीड तालुक्यातील जवळपास 50 गावांमध्ये ठिय्या आंदोलन गावगाव सुरू आहे। बीड तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं काम आतापर्यंत झालं आहे। 2020 सालचा 4,00,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, तर 2021 म्हणजे या वर्षीसाठीचा असलेला पीक विमा देखील 30,000 शेतकऱ्यांना मिळाला नाही। बीड जिल्ह्यात 13 वेळा अतिवृष्टी होऊनही सर्वत्र दुर्लक्ष होते। लोकप्रतिनिधी असो किंवा शासन स्तरावर ही जे दुर्लक्षाचं प्रमाण जे वाढलेलं आहे, त्यामुळे आज हे ठिय्या आंदोलनाला शेतकरी गावोगाव बसलेत। शेतकऱ्यांचा संताप शासनाने लक्षात घ्यावा व तात्काळ पीक विम्यासाठी पावलं उचलावी ही शासनाकडे विनंती।